नमस्कार मैत्रिणींनो, सीतांजली किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर तुम्ही पाहू शकता हे सगळे आहेत ना खाऊची पानं आहेत, जे आपण खातो पान खातो ते, किंवा तिला नागिनची पानंही म्हणतात. तर असे मी कवळे कवळे पानं तोडून घेतलेत, पहा तुम्ही बघितले ना. तर असे म्हणजे छोटी छोटी पानं घेतलेले आहेत. आणि आता इथे आपण बेसन घेतले, तर आपण काय बनवणार आहोत, तर इथे आपण मस्त अशा खाऊच्या पाण्याच्या भजी बनवणार आहे. खूपच छान लागते, नक्की तुम्ही पण बनवा. इथे मी बेसन घेतले, बेसन आपण आता बघा हे चाळून घेतले मी, एक वाटीसारखं आहे. आता त्यामध्ये आपण ओवा टाकायचा आहे. तर मी इथे हा थोडा जास्त आहे, त्याच्यात मी कमी करत आहे. पाव चमचा ओवा घ्यायचा, म्हणजे आपलं पीठ कसं असेल त्या अंदाजाने घ्यायचं. मी एक वाटी पीठ घेतलेलं आहे, ठीक आहे. असं मस्त हातावरती चोळून टाकून घेतलं आहे. त्यानंतर चार पाच अशा पाकळ्या घेतल्यात लसणाच्या, खलबत्त्यात चांगलं वाटून घेतले, कुटून नाही घेतले, चांगलं बारीक वाटून घेतलेलं आहे. अर्धा चमचा मिरची पावडर, हिंग टाकायची आहे टाकली, आणि हळद. आता हे पीठ आहे ना, आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे, विसरू नका. आता हे पीठ आहे, यामध्ये मी पहिले थोडंच पाणी टाकणार आहे. पहिले सगळं मिक्स करून घेते मी. आपण लसूण टाकले ना, त्यामुळे ही भजी खूप टेस्टी लागते, म्हणजे आवर्जून टाका तुम्ही पण. आता छान असं हे पीठ आपण मिक्स करून घ्यायचे. पिठामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून छान मिक्स करायचं, त्याच्यामध्ये गाठी व्हायला नको, गुठळी. हां, अशा पद्धतीने छान बघा फेटून घ्यायचं. त्या जितकं आपण फेटू ना तितकं ते हलकं होणार आहे, कारण यामध्ये आपण थोडासुद्धा असा खायचा सोडा टाकणार नाही आहोत. अजिबात मी ह्याच्यात टाकलेला नाही आहे. आणि असं छान हाताने फेटून घेतले, म्हणजे पीठ आहे ना हलकं होतं आणि भजीसुद्धा कुरकुरीत होते, खायला टेस्टी लागते. बघा इतकं मी असं घट्ट करून घेतले, बघा खूप पातळ करायचं नाही आहे. चला आता इथे मी तेल गरम करायला ठेवते, गॅस चालू करत आहे. आणि आता आपण तेल ओतून घेऊया. आता तेल आपल्याला चांगलं गरम करायचं आहे, चांगलं म्हणजे खूप पण गरम नाही करायचं, मध्यम करायचं. खूप थंड तेल पण नाही घ्यायचं. तर तेल बघा मस्त गरम झालेलं आहे. यामध्ये थोडासा पिठाचा गोळा टाकून बघायचा, म्हणजे समजतं वरती आलं का तेल गरम झालं आहे म्हणून. आता हे पान घ्यायचं आहे, आणि ह्या पानाला आपण दोन्ही बाजूनी असं पीठ लावून घ्यायचा, पीठ लावून घ्यायचं बघा अशा पद्धतीने. आणि जे एक्स्ट्रा असतं ते थोडंसं आपण असं टोपाला पकडून, टोपाच्या साह्याला, म्हणजे असं कमी करून घ्यायचं. आणि अशा भज्ज्या मस्त सोडून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघा एक एक भज्जी आहे ना असे पुरीसारखी टम फुलले, अशा पद्धतीने बघा पाहू शकता तुम्ही. आणि हे उलट्या पालट्या करून मस्त तळून घ्यायचं. खूप गॅस फास्ट ठेवायचा नाही, मी मध्यम केलेला आहे गॅस. अशा छान पुरीसारख्या ह्या भज्ज्या टम फुगल्या आहेत बघा. तर उलट्या पालट्या करून घ्यायच्या आणि बघू शकता मस्त कुरकुरीत अशी ही भज्जी बघा, एकदम कुरकुरीत झाले आणि मस्त फुलले. अशा पद्धतीने बघा हे सर्व भज्या मी तळून घेतल्या आहेत, खायला एकच नंबर झाल्यात. नक्की तुम्ही पण, तुमच्याकडे असं झाड असेल तर नक्की तुम्ही भज्ज्या बनवा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशा झाल्या त्या. आहा खूप छान झाल्यात, दिसायला पण खूप छान दिसत आहेत, पाहू शकता. सरस. आता मी तुम्हाला खाऊन पण दाखवते, मस्त झालेल्या आहेत, मला खूप आवडल्या. आणि एकदम पोक्कळ आत्मज्ञ झाल्या आहेत, मस्त झालेत बघा. मैत्रिणींना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूची बेल प्रेस करायला विसरू नका.